नमस्कार. आज लातूरच्या विशेष लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रवींद्र जगताप. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत लातूरचे वकील भारत लगसकर. लगसकर साहेब नमस्कार. नमस्कार. लातूरमध्ये विधानसभेची लगबग चालू आहे, विधानसभेचा प्रचार पण शिगेला पोचला आहे आणि अशा अवस्थेमध्ये मतदान कोणाला करायचं असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहे. महाराजजी, या केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यामध्ये भाजप सरकार आहे, अशा अवस्थेमध्ये लातूरकरांनी कोणाला मतदान करावं? सर्वप्रथम आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या लातूर शहराचं तसंच पूर्ण जिल्ह्याचं हित कशात आहे. त्यानंतर मला असं वाटतं, वैयक्तिक मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही अथवा पदाधिकारी होण्याचा माझा काही प्रश्नच नाही आहे, पण माझे एक अशी या शहराचा नागरिक म्हणून माझी एक अशी भावना आहे, धारणा आहे की किमान या शहरासाठी जे आवश्यक जे मुद्दे आहे, जसं की आपलं पाण्याचा प्रश्न असेल, तसेच डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, नागरिकांसाठी सर्वसामान्यांसाठी जे योग्य सुविधा असतील त्यामध्ये सुधार करू इच्छिणाऱ्या उमेदवारालाच आणि संबंधित त्या जो कोणी उमेदवार असेल जे सत्यपणाने या सगळ्या परिस्थितीवर मात करू शकेल अशा उमेदवाराला लातूरच्या जनतेनं मतदान करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. बरोबर. म्हणजे आता मला सांगा की पक्ष म्हटला की एक विचारधारा असते, निश्चित समाजवादी पक्ष या विचारधारेचा, काँग्रेस या विचारधारेचा, भाजपची ही विचारधारा, मग आता या निवडणुकीमध्ये विचारधारा राहिली का? नाही. पूर्वीच जर आपण निवडणुकीचा इतिहास जर असा आपण पाहिला तर मला असं वाटत नाही की तो ती विचारधारा कुठल्याही पक्षात शिल्लक आहे. राहिला राहता प्रश्न असा की कुठलेही नेते, कुठल्याही पक्षाचे नेते किंवा जे वरिष्ठ असतील किंवा जे कुठले उमेदवार असतील त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं मला हेच म्हणायचं की ते या अपेक्षा आपण कुठल्याही पक्षाकडनं आज आपण अपेक्षित करणं, अपेक्षा ठेवणं हे आपण चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण जे सर्वसामान्य जे जनतेचे जे प्रश्न असतात त्या दृष्टिकोनातून त्यांच्या जे अडीअडचणी असतील ते दूर करण्याचा जो उमेदवार सक्षमपणे जो प्रयत्न करेल त्याला निवडून द्यावं असं माझं म्हणणं. थोडक्यात म्हणणं असं की कुठल्याही राजकीय पक्षाची आता विचारधारा राहिलेली नाही. निश्चित. आता सगळ्यांना खुर्चीवर पडायचं आहे, सत्ता मिळवायची. नाही, तो भाग असेल ही मी ते म्हणत नाही. मला त्याच्यावर वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही, कारण मी एक सामान्य नागरिक आहे आणि शहरातल्या नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात, प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न असतात, तो भाग वेगळा आहे, पण मूलभूत जे प्रश्न आहेत ते सर्व कुठल्याही मतदारसंघामध्ये ते जवळपास सारखेच आहेत, परंतु त्यातल्या त्यात आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या शहरात किंवा आपल्या जिल्ह्यात जे मूलभूत प्रश्न आहेत ते निश्चितच त्या ते प्रश्नाचे म्हणजे थोडके म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पक्षांची विचारधारा अजून जिवंत आहे. येस, असे मी त्याबद्दल मला काही फारसं बोलायचं नाही पक्षांच्या पुढचं, पण आपल्या लातूर शहरासाठी आपल्या मूलभूत जे गरजा आहे की ज्या सुविधा मिळायला जे अपेक्षित पाहिजे, पाण्याचा प्रश्न असेल, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, मलनिसारणाचा प्रश्न असेल किंवा व्हॉट एव्हर जे काही असतील त्या दृष्टिकोनातून सक्षम जो उमेदवार आज जो तो त्यांची आश्वासन जो देत आहेत ते आणि ते खरंच जर खरं निश्चितपणे जर उतरत असतील म्हणजे असं म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की जो उमेदवार काम करू शकतो, जो उमेदवार शहराचे आणि तेही नागरिकासाठी नागरिक होऊन त्यांचा सेवक होऊन जर तो करत असेल तर त्याच्या सक्षम. बरोबर. म्हणजे इथं पक्ष मुद्दा नाही नाहीये, इथं फक्त जो चांगला उमेदवार आहे त्याला मत द्यायचं. बिलकुल. निश्चित तुमची धन आहे. निश्चित. पुढचा मुद्दा थोडासा राजकीय मुद्दा असा आहे की असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे ती म्हणजे बीजेपीने पेरलेली आघाडी आहे, असा आरोप मी नाही करत, लोक करतात आणि या आरोपामुळं वंचित पार्टीला बी पार्टी असं म्हणतात. आपल्याला आठवत असेल रवींद्रजी, काही वर्षांपूर्वी हेच वक्तव्य MIM देखील बदल केलं गेलं होतं आणि MIM बदल करत केलं गेलं असताना आज गेल्या लोकसभेत परवा झालेल्या लोकसभेवेळी MIM आणि हे वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते, पण या विधानसभेला आजच्या होऊ घातलेल्या विधानसभेला हे दोन्ही पक्ष आज वेगवेगळे लढत आहेत. त्याचं काय करायचं समजायचं आपण? ठीक आहे, मग तेही पार्टी मग ही बी टीम समजायची का, ही पार्टी बी टीम समजायची,
मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जावायचं माझं काही कारण नाही, कारण मी एक सामान्य नागरिक आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की लातूर शहर मतदारसंघामध्ये वंचित आघाडी विद्यमान जे आमदार आहेत दोन वेळेपासून अमित देशमुख, तर त्यांच्या मतावरती परिणाम करेल का? हो, निश्चित या बाबतीत मात्र निश्चितच होईल. कारण आपण हे पाहिलं पाहिजे की वंचित आघाडीकडनं मुस्लिम उमेदवार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर मतदारसंघातली आपल्या एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर सामाजिक भूमिका ह्याच्यात निश्चितपणाने त्याचा त्या ह्याचा घटनेचा रोल आपल्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज पण खूप मोठा आहे. येस येस, निश्चित निश्चित. आणि हे घटक हे थोडस इफेक्ट करतील असं म्हणजे दलित समाज मोठा आहे. दलित समाज हे निश्चितपणे म्हणजे ही निवडणूक लातूर मतदारसंघामधली काँग्रेसला कठीण जाईल का सोपी जाईल? नाही, कठीण जाण्याचे जास्त चान्सेस आहे. याचं कारण असं आहे की आपण हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपण जर सगळ्या गोष्टींचा बाबींचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे असं माझं मत आहे की अवघड जाईल. एकूणच लातूर मतदारसंघामध्ये वंचित आघाडी असेल, भाजप असेल, बदललेली राजकीय गणितं असतील, तर या पार्श्वभूमीवरती लातूरची निवडणूक ही विद्यमान आमदारांना कठीण जाईल असं वकील साहेबांचं म्हणणं आहे. वकील साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.